पुढील कमेंट अशी आहे की एक प्लॉट एरिया दिलेला आहे त्यांनी आणि त्यामध्ये रेडी रेकनरचे रेट सांगितलेले आहेत. तर मला तुम्हाला इथे सांगायचं आहे की बघा, टॅक्स किती भरावा लागेल हा विषय वेगळा आहे, ठीक आहे. आणि मला असं वाटत आहे की तुम्हाला जे डेव्हलपमेंट चार्जेस आहेत त्याबद्दल माहिती विचारायची आहे. तर मी माझ्या काही व्हिडिओमध्ये हा मुद्दा क्लिअर केलेला आहे की तुम्हाला जर डेव्हलपमेंट चार्जेसची माहिती काढायची असेल तर ही रेडी रेकनर फक्त रेडी रेकनर किंवा तुमच्या एरियावरून समजणार नाही. त्यासाठी झोन कोणता आहे, त्यानंतर ते रेसिडेन्शियल कन्स्ट्रक्शन आहे, मिक्स कन्स्ट्रक्शन आहे, अशा प्रकारची सर्व माहिती जी आहे तुमचे संबंधित इंजिनियर आर्किटेक्ट यांना तुम्ही द्याल. त्यानंतर ते सुद्धा तुम्हाला फक्त अंदाजी माहिती सांगू शकतात. या संबंधित जर ॲक्युरेटली तुम्हाला माहिती हवी असेल की मला किती बांधकाम म्हणजे चार्जेस लागतील, डेव्हलपमेंट चार्जेस, हे तुम्हाला संबंधित नगरपालिका आणि महानगरपालिकेकडूनच माहिती मिळणार. मी माझ्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा इंजिनियर किंवा आर्किटेक्टकडे जातात त्यांच्याकडून तुम्हाला ही फीज अंदाजे माहिती पडणार, पण त्यांची जे चार्जेस असतात ते तुम्हाला 100% माहिती पडू शकतात की किती खर्च लागतो.